ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गुरु नानक जयंती निमित्त अंबरनाथच्या रिलायन्स रेसिडेंसी परिसरात युवा सेनेच्या वतीने भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने सोसायटीमधील नागरिक आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. युवा सेनेचे निशांत पाटील यांच्या वतीने वर्षभर जुने अंबरनाथ गाव पालेगाव या परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. गुरु नानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स रेसिडेंसी परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 100 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच गुरु नानक महाराज यांच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. या शिबिराला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. हे रक्त गरजू व गरीब नागरिकांना मोफत उपलब्ध देणार आहे. आज गुरु नानक जयंती के अवसर पर हमारे निशान भाई ने, हमारे शिवसेना के युवा ग्रुप ने यहाँ पर एक ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया है. यह कैंप मेगा लेवल पे है. सुबह 10 बजे से यह कैंप शुरू हुआ है. अब तक 50 से प्लस बैग कलेक्ट हो चुके हैं. काफ़ी डोनर भाई भाई जो नियर बाय जो भी हमारे सोसाइटी वाले भाई बहन हैं वो सब आ रहे हैं, इस ब्लड कैंप का हिस्सा हो रहे हैं. और ये सब हमारे इनिशिएट लिया है निशान भाई ने, इनके ग्रुप ने, इनके कार्यकर्ताओं ने काफ़ी योगदान दिया है. सुबह हमने यहाँ पर जैसे गुरु नानक जयंती के अवसर पर प्रभात फेरी भी शुरू होती है, तो हमने यहाँ प्रभात फेरी में भी सुबह सेवा के कार्य किए, लोगों को चाय बिस्किट नाश्ता सब बांटा. तो सुबह से हमारे कार्यकर्ता जो है सेवा में लगे रहे, ना कि सुबह, पूरी रात से तैयारी चल रही है. जैसे मंडप लगाना, प्रसाद बांटना, बाकी अरेंजमेंट करना, डॉक्टरों को कोऑर्डिनेट करना. तो यह बहुत ही एक अच्छा मौका है. गुरु नानक जयंती के अवसर पर हमने यह मेगा ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया है. धन्यवाद. आज पालेगाव इथे रक्तदान शिबिर यांनी चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आमचे आघाडीचे कार्यकर्ते आहेत, युवा नेते निशांत पाटील आणि आमच्या महिला आघाडीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या वनिता वाघ आणि त्यांचे सहकारी, तसे इथले डॉक्टर्स आणि त्यांचे बरोबर असणारे कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी मिळून हे रक्तदान शिबिर ते चालू केलं आहे. आणि अतिशय चांगली संधी लोकांना उपयोगामध्ये येते. आणि तसंच म्हटलं की ना, आपल्या गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने ही प्रोग्राम ह्यांनी इथे केलेला आहे. आणि ह्यांनी असे नेहमी नेहमी चांगले प्रोग्राम करावेत आणि आपलं नाव उज्ज्वल करावं आणि लोकांची समाजसेवा जसे करत आहेत ते अतिशय चांगलं काम करत, असं त्यांनी पुढे चांगलं काम करत राहावं, ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.